मी ह्या विषयात जर पुरावे द्यायला तयार आहे. अमित ठाकरेंनी फोन केल्याचे पुरावे देतो, महेश भोईनी फोन केल्याचे पुरावे देतो, आम्ही आणि अमित ठाकरे कसा भ्रष्टाचारी याचे सुद्धा पुरावे देतो. आणि जर पुरावे नाही देऊ शकलो तर मग आम्हाला याच्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगायचं. कारण कसं आहे की मी एक संयम ठेवतोय ना कार्यकर्ता, तर कार्यकर्त्याला अशा पद्धतीने मारणं म्हणजे 20 वर्ष जर जुन्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करताय म्हणजे तुमची नियत दिसते की तुम्हाला फक्त पैसा आणि पैशासाठी काम करणारी संघटना आहे, मराठी आणि मराठी माणसासाठी काम करणारी संघटना नाही, एवढं लक्षात येतं. मुलाला जर 20 वर्ष काम करताना लक्षात नाही आलं का? आज अचानक 20 वर्ष काम करताना अनेक लक्षात आलं. पण प्रत्येक वेळेला माणूस काय असतो की जर माझा विषय नाही तर मी कशाला लक्ष घालू. जर माझ्या ह्यात मागच्या 2-3 महिन्यापूर्वी मला रिलायन्स इंडस्ट्रीच्या माताडी ह्याच्या कामगारांसंदर्भात विषय सोडण्याचे आदेश दिले अशा पद्धतीने पुरावे देईन सगळ्या गोष्टीचे. मला याचे पुरावे आहेत माझ्याकडे प्रत्येक गोष्ट. मला फोन करून सांगितलं अमित ठाकरेंनी मला विषय हा विषय सोडून देण्यासाठी प्रेशर केलं. त्याचा फोन आणि फोन रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्याकडे, मी ते सुद्धा पाठवतो. मला पोलिसांपेक्षा आता माझ्या जीवाला खूप धोका आहे. 100% राज ठाकरे आणि राज ठाकरेची माणसं माझी मर्डर करतील आणि ह्याला सर्वस्व जवळ राज ठाकरे आणि अमित आणि हे माझ्या जीवितास धोका. अमित ठाकरे थोतांडा आहेत, ते खोटं महाराष्ट्रातला बुरखा आणून दाखवत आहेत. मराठी माणसाचा कैवारी असल्याचा राज ठाकरे बिलकुल आणि अमित ठाकरे. मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने फेसबुक लाईक करून आपल्याला मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बेदम मारहाण केल्याचा दावा केला आहे. महेश जाधव असं या पदाधिकाऱ्याचं नाव असून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या कपाळावरून ओघळणारं रक्त दिसतंय, तसेच त्यांच्या चेहऱ्याला झालेली दुखापत देखील स्पष्ट दिसत आहे. महेश जाधव यांनी दावा केला आहे की माथाडी संघटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो होतो, तिथे मला अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. हे सर्व कामगार अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेले होते की ह्यांना ह्या माथाडी कामगारांना ह्या माथाड्यांचं हक्काचं काम मिळावं ह्यांच्यासाठी मी भांडत होतो. त्यांचा विनय अगरवाल नावाचा मित्र अमित ठाकरे राज ठाकरे जर मला मारायचं ना जीव मारून टाका पण मी हे सोडणार नाही. अशा प्रकारे जर ह्यात मोगलाई असेल मराठी करायचं मराठीच्या नावावर अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे दलाल आहेत दलाल. दरम्यान मारहाणीनंतर जाधव यांना खारघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका.